निर्देश राणे इथे जाहीर माफी मागितलीच पाहिजे नाहीतर त्याला निलंबित करा अध्यक्ष महोदय निलंबित करा निलंबित करा अध्यक्ष महोदय नितेश राणेला साहेब आदित्य साहेबांनी त्याच ठिकाणी त्याच पायऱ्यावर उत्तर दिलं असतं परंतु ते सुसंस्कृत आहेत आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काही नोंद झाली नाही साहेब वाघाच्या पोटी शेळी जन्माला आली आदित्य साहेब सुद्धा वाघच आहे आमच्या नेत्याच्या बाबतीत जर कुणी वाईट बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही अध्यक्ष महोदय तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या मंडळावर ठेवा निंदनीय प्रकार घडला अध्यक्ष महोदय एक निंदनीय प्रकार घडला त्याच्यानंतर सर्वपक्षीय चर्चा झाली अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये की प्रत्येक सदस्याचा किंवा मंत्री महोदयांचा किंवा पक्षाच्या नेत्याचा आदर केला पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये कुठलंही चुकीचं बोललं गेलं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय अशी चर्चा झाली परंतु दुर्दैवाने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मीडिया समोर काही लोकांना असं वाटतं की आपण उद्धट बोललं बौद्धिक क्षमता नसलेलं बोललं उद्धट बोललं एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोललं की आपल्याला मीडिया कव्हरेज देते आणि दुर्दैवाने आदरणीय नितेश राणेंनी आम्ही मीच बोललो पायऱ्यांवर आमच्याकडे सुसंस्कृतपणा आहे आम्ही सभागृहात बोलताना सुसंस्कृत बोलतो त्यांनी असं सांगितलं की मीच मीडियावर बोललो आणि मीच बोललो आणि मी परत बोलेन साहेब आदित्य साहेबांनी त्याच ठिकाणी त्याच पायऱ्यावर उत्तर दिलं असतं परंतु ते सुसंस्कृत आहेत उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही अध्यक्ष महोदय आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे आजही देवऱ्यामध्ये त्यांचे फोटो आमच्या देवऱ्यामध्ये आहे आणि जर त्यांच्या वंशजाच्या बाबतीत जर असं बोललं जात असेल तर ते वंशज सुद्धा आमच्या देव अध्यक्ष महोदय आणि त्या बाबतीत जर असं बोलत असेल तर आम्ही ते खपवलं जाणार नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाळासाहेब वाघ होते आणि मग वाघ जर असेल तर त्यांचे वंशज त्यांचा नातू सुद्धा वाघच असेल अध्यक्ष महोदय आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काही नोंद झाली नाही साहेब वाघाच्या पोटी शेळी जन्माला आली आदित्य साहेब सुद्धा वाघच आहे आणि शिवसेना त्याचं उत्तर देण्यासाठी सुद्धा खंबीर आहे अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष महोदय हे सगळं बोलत असताना मला असं वाटतं की आदरणीय विरोध करावा आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब विरोध करतात तो बौद्धिक असावा तो वैचारिक असावा ज्यामुळे राज्याचं हित जोपासलं जाईल असा विरोध असावा अध्यक्ष महोदय काहीतरी बोलायचं उठायचं सुटायचं आणि चुकीचं बोलायचं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा आमच्या पक्षाच्या नेत्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कर जाधव साहेब बोललेत आदरणीय मोदी साहेबांवर आम्ही आदर करतो आदरणीय मोदी साहेबांचा या देशाचे पंतप्रधान आहेत ते आहे ठीक आहे आम्ही समजू शकतो की आमचा नेता शिवसेनेचा नेता आमच्या पक्षप्रमुखांचे आमच्या बाळासाहेबांचे नातू हे जरी मोदी साहेबांपेक्षा वयाने छोटे असेल पदानी छोटे असेल वैचारिक छोटे असेल परंतु माझं असं म्हणणं आहे की ते सुद्धा आदरणीय बीजेपीला किंवा आदरणीय देवेंद्र साहेबांना जितके मोदी साहेब महत्वाचे जितक्या मोदी साहेब त्यांचा आदर करतात मोदी साहेबांचा ते आदर करतात तितकेच आम्ही आमच्या पक्षप्रमुखांच्या नातवाचा आमच्या दैवताच्या नातवाचा तितकाच आदर करतो म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय काही असं बोलणं खपवलं जाणार नाही सुधीर भाऊ आपण फार बोलतात परंतु मला असं वाटतं सुधीर भाऊ की आपलं सुद्धा ऐकलं जात नाही सुधीर भाऊ परमेश्वराने सर्व गुण संपन्न कोणाला ठेवला नाही प्रत्येकामध्ये कुठला तरी एक अवगुण ठेवलाय सुधीर भाऊ म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय इथून पुढे ह्या सभागृहामध्ये किंवा ह्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये आमच्या नेत्याच्या बाबतीत जर कुणी वाईट बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय शेवटचं अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये भास्कर जाधवांनी दिलगिरी व्यक्त केली कारण ते चुकीचं बोल तितकेच जसे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मोदी साहेब महत्वाचे आहेत आदरणीय आहेत त्याचप्रमाणे आदित्य साहेब आम्हाला आदरणीय आहेत त्यामुळे मी या सभागृहाला आणि अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की नितेश राणेने इथे जाहीर माफी मागितलीच पाहिजे नाहीतर त्याला निलंबित करा अध्यक्ष महोदय निलंबित करा अध्यक्ष महोदय नितेश राणेला प्रभू साहेब निलंबित करा नाहीतर अध्यक्ष महोदय